फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण म्हणजेच आज साजरा केला जातो. महाराष्ट्रात रंगपंचमीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचं स्थान आहे. होळी धुलिवंदन आणि नंतर येणारी रंगपंचमी हिंदू धर्मात लहान थोर अबाल वृद्ध मोठ्या उत्साहात साजरे करतात. याच रंगपंचमीचा आनंद खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये घेतला. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमात देखील सुप्रिया सुळे रंगपंचमी खेळल्यानं यात्रेला आलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण म्हणजेच आज साजरा केला जातो. महाराष्ट्रात रंगपंचमीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचं स्थान आहे. होळी धुलिवंदन आणि नंतर येणारी रंगपंचमी हिंदू धर्मात लहान थोर अबाल वृद्ध मोठ्या उत्साहात साजरे करतात. याच रंगपंचमीचा आनंद खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये घेतला. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमात देखील सुप्रिया सुळे रंगपंचमी खेळल्यानं यात्रेला आलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं. निवडणूक काळात उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच मतदार म्हणतील त्याप्रमाणे वागून मनमर्जी राखण्याचं काम उमेदवार करत असतात. त्याप्रमाणे आज सुप्रिया सुळे यांनी देखील लोकांच्या आग्रहास्तव रंगपंचमी खेळून लोकांना समाधानी केल्याचं पाहायला मिळालं. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करून देणारा हा सण. कडक उन्हामध्ये गारवा देणारे रंग, पाण्याचे फुगे आणि थंडाई, वा लहान मुलांची तर चांगली चंगळ सुरू असते. आणि बालपणी आनंद देणारा सण जीवनात उत्तरोत्तर खरा आनंद भरत असतो.